मंडळी, मी प्रेरणा. तुम्ही बघताय पीपिंग मून मराठी. झिम्मा या चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्च सोहळ्याला आपण आहोत आणि या सगळ्या कलाकारांना भेटणार आहोत. पण सर्वप्रथम आपल्यासोबत आहेत निर्मितीताई. खूप खूप स्वागत आहे पीपिंग मून मराठीवर. कशा आहात तुम्ही? काळजी घेत आहे? खूप एकदम मस्त. आणि बघून फार आनंद होतो आहे तुम्हाला सगळ्या कलाकारांना. आणि कारण मोठ्या गॅपनंतर आपण भेटतो, एक लॉन्च सोहळा झालेला आहे, ट्रेलर अप्रतिम आहे ताई, आणि तुम्ही खूप हसवत आहे. आणि आय एम शुअर की चित्रपटातही आम्हाला तेच हसायला मिळणार आहे. बरं, मी सांगू का, चित्रपटात जेवढं हसायला मिळणार आहे तेवढंच तुम्ही पॉझिटिव्हिटी घेऊन जाणार आहात या चित्रपटाकडून. आपण सर्वसाधारणपणे कुठेही पिकनिकला गेलो, सहलीला गेलो, तरी आपण जी धमाल करतो त्यातून काही अनुभव घेऊन येतो, काही अनुभव देतो लोकांना, ते सगळे सिनेमामध्ये आहेत. आणि प्रत्येकाच्या जवळचा चित्रपट, मनाच्या जवळचा चित्रपट असेल हा झिम्मा. कारण असं कोणीच नसेल आपल्यामध्ये की जो ट्रॅव्हल करत नाही, जो प्रवासाला जात नाही, असं कोणीच नसेल. त्यामुळे प्रत्येकाला, म्हणजे पुरुषांचं जे प्रतिनिधित्व आहे ते आमचा सिद्धार्थ करतोय चांदेकर, त्यांना काय वाटतं प्रवासाला गेल्यानंतर. आपण बायका जे शॉपिंग फॉपिंग करतो, आपण बायका जे गॉसिप करतो, त्यात पुरुषांना काय वाटत असेल त्यांचं प्रतिनिधित्व सिद्धार्थ करतोय. आणि आपल्यापैकी प्रत्येक बाईचं प्रतिनिधित्व आमच्यापैकी 7 जणींपैकी प्रत्येक जण करतोय. मुळात एक महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे एक विविध जनरेशन आणि त्या जनरेशनचे कलाकार आहेत आणि प्रत्येकाची एक वेगळी शैली आणि ते सगळं एकत्र येणं, म्हणजे ती थाळी म्हणतो ना आपण, सगळे येतात थाळीमध्ये, तर ते बघायला पौष्टिक थाळी आहे आमची सगळी. छान छान त्याच्यात पदार्थ आहेत, गोड आहेत, तिखटही आहेत. खूप मजा येणार आहे हा चित्रपट बघायला, कारण आम्ही जेव्हा हा बघितला आहे आणि आम्ही थिएटरमध्ये बघितलं आहे, आम्ही मिनी थिएटरमध्ये, तेव्हा त्याचं ग्रँजर जे दिसतं ना, ते आत्ताच्या काळात खूप महत्त्वाचं आहे. आत्ता लोक बाहेर पडत आहेत घराच्या आणि त्यांना थिएटरकडे यायचं आहे, मग ते येत आहेत तर त्यांना खूप काहीतरी छान देण्याचा आमचा हा प्रयत्न आहे आणि मला असं वाटतं तो यशस्वी होईल आणि खूप खूप शुभेच्छा ताई तुम्हाला. थँक्यू सो मच. या नक्की चित्रपट बघायला झिम्मा चित्रपटगृहात. थँक्यू. आणि या चित्रपटात आणखी एक महत्त्वाची भूमिका साकारतोय अभिनेता सिद्धार्थ चांदेकर. स्वतः आहे आपल्यासोबत, खूप दिवसांनी प्रत्यक्षात भेटतोय, असं कसं आहे सिद्धार्थ? अरे एकदम मजेत आहे. आणि मला थँक्यू म्हणायचं आहे तुम्हाला सगळ्यांना, खास करून पीपिंग मून मराठीला. तुमच्या इतकं तत्पर आणि ॲक्टिव्ह ऑनलाईन मी कुणालाच पाहिलेलं नाही आहे. तुम्ही इतके ॲक्टिव्ह असता की काही घडलं की पटकन त्याची स्टोरी बनवा आणि अपडेट करा मला. आणि मला हे इंटरेस्टिंग वाटतं, हे किती मी अवघड गोष्ट आहे भयंकर, बट मजा आहे. थँक्यू. आजच्या लॉन्चचे अपडेट्स ही पोहोचले असतील आधीच, पण लॉन्च सोहळा खूप उत्तम झाला. आणि बऱ्याच दिवसांनी आम्ही अशा एका छान लॉन्च सोहळ्यात आलो आहे आणि ट्रेलर बघतोय, ट्रेलर उत्तम आहे आणि चित्रपटाची गाणीही तुम्ही आम्हाला दाखवली, तीही छान झाली. आणि तुझी भूमिका, अर्थात इतक्या महिला आणि त्याच्यामध्ये तू एकटा, कसं सांभाळून घेतलं त्यांनी तुला की तू त्यांना सांभाळून घेतलं? बाबा आपण काय, तूच बोलताना तुझ्याच मध्ये दडपण आहे की एवढ्या बायका आणि तू एकटा कसं सांभाळून घेतलंस. पण आम्हीच एकमेकांना सांभाळून घेतलं. म्हणजे त्या ॲक्ट्रेसेस सगळ्या सातही अभिनेत्री त्या अप्रतिम ॲक्ट्रेसेस आहेत. म्हणजे आणि त्या फक्त ॲक्ट्रेस म्हणून चांगल्या नाही आहेत तर त्या माणूस म्हणून पण फार कमाल आहेत. आणि खास करून दडपण येतंच यार, म्हणजे जेव्हा सुहास मावशी निर्मिती मावशीबरोबर काम करायचं असेल तेव्हा जरा थोडंसं टेन्शन येतं, कारण ते तगड्या आहेत यार, ते कमाल काम करतात. सो असं थोडंसं हे होतं, पण त्यांनी इतका जीव लावला ना राईट फ्रॉम डे वन की काहीच असं वाटलं नाही. माझ्याच फॅमिलीबरोबर मी राहतो आहे असं मला फील आलं आणि मजा आली, मला भयंकर मजा आली. हेमंत आणि क्षितीचं खरंच कौतुक, कारण त्यांनी अर्थात ते कॅरेक्टर्स असे लिहिले गेले आहेत, विविध जनरेशनची लोक आहेत आणि ज्या पद्धतीने भूमिका जे कलाकार साकारत आहेत तेही वेगवेगळ्या जनरेशनचे आहेत, त्यामुळे ते सगळी जनरेशन एकत्र आलेली आम्हाला एका चित्रपटात, त्यामुळे प्रेक्षकांसाठी ट्रीटच आहे. पण तुझ्या भूमिकेविषयी सांग आम्हाला की कशा पद्धतीने, पण ट्रेलरमध्ये तुझा लुक एक फ्रेश लुक दिसतोय सिद्धार्थ, म्हणजे आत्तापर्यंत आम्ही तुला तर त्या पद्धतीने पाहिलेलं नाही आहे, छान वाटतंय ते भूमिकेसाठी. कबीर मुलगा, त्यांनी स्वतःची ट्रॅव्हल एजन्सी ओपन केली, बरं त्याचं अख्खं आयुष्य बायकांभोवतीच फिरत आहे. त्याच्या घरी त्याची आई आहे, आजी आणि बहीण आहे, त्यापलीकडे कोणी नाही आहे, पुरुष मंडळीच नाही आहे सोबत करायला, त्याला कोणीही नाही आहे, ना भाऊ आहे ना वडील आहे.
त्याची पहिली टूर कंपनीची ही सुद्धा बायकांचीच आहे आणि त्यांना घेऊन लंडनला जायचं आहे. त्या बायका किती अतरंगी आहेत हे तिकडे गेल्यावर त्यांना कळतं, त्याला कळतं आणि मग ती जी मजा येते आणि मग ती जी धांदल उडते, मग पॉईंट ऑफ व्ह्यू चेंज होणं म्हणा, स्वभावातले काय म्हणू, स्वभावातली मेन काही ट्रेट्स लक्षात येणं म्हणा, हे जेव्हा त्याला कळत जातं ना तेव्हा तो अख्खा सिनेमा असा घडत जातो, ती अख्खी स्टोरी घडत जाते. आणि इराणी म्हणजे इरावती कर्णिक आमची लेखिका, तिनं चाबूक लिहिली आहे फिल्म, म्हणजे फारच कमाल लिहिली आहे, ती अप्रतिम लेखिका आहेच आहे. सो ती करताना पण आम्हाला मजा आली, म्हणजे असं जरा पण नाही झालं की आपण जरा हा सीन बदलूया का, डायलॉग वेगळा घेऊया का, हा जरा नीट, असं एकदाही नाही झालं. कारण तिनं इतकं परफेक्ट लिहिलं होतं ते की ते काहीच बदलावं असं वाटत नव्हतं. सो ते घडवून आणताना फार म्हणजे फारच कमाल वाटलं. आणि जिम्माचा हा प्रवास कसा असणार आहे ते पाहणं उत्सुक्याचं ठरेल. आणि तुला खूप खूप शुभेच्छा सिद्धार्थ. थँक्यू सो मच. आणि कॅप्टन ऑफ द शिप हेमंत डोमे आहे आपल्यासोबत. खूप खूप स्वागत आहे पिपिंग मून मराठीवर. कसा आहेस, काळजी घेतोय? एकदम मस्त आहे, मजेत आहे. खरं सांगायचं तर आज तू इथे आहेस, इंटरव्ह्यू घेतेस म्हणून जास्त मजेत आहे, कारण हा योग खूप दिवसांनी आला आहे आपल्या आयुष्यात आणि खूप छान वाटतंय त्याच्यामुळे. आणि आम्हाला तुम्ही खूप छान ट्रीट दिली आहे, म्हणजे ट्रेलर पाहूनच ट्रीट मिळाली आहे आणि आता सिनेमाची उत्सुकता आहे. आणि एक जी थाळी आहे ना, प्रत्येकाची एक वेगळी शैली आहे आणि ते कलाकार एकत्र जुळून आले. हा योग कसा जुळून आला? हा योग खरं तर मी हट्टाने जुळवून आणला, म्हणजे सांगितलं तसं स्क्रिप्ट लिहितानाच ह्या मंडळींचं कास्टिंग झालेलं होतं ह्या रोलला. हाच म्हणजे स्क्रिप्ट पुढे लिहिलं गेलं, आधी जेव्हा कॅरेक्टरायझेशन होत होतं की हे पात्र असं करूया, याचा स्वभाव असा करूया, तेव्हाच कास्टिंग झालेलं होतं. आणि मी हट्टानी ही सगळी मंडळी जमवली, हट्टानी एक डेट्स मिळवल्या या सगळ्यांच्या आणि हे घडवून आणलं, कारण मला माहिती होतं की ह्या ह्या रोलला ही ही माणसं असतील तरच गंमत येणार आहे. आणि ती गंमत मला तरी येते आहे सिनेमा बघताना आणि माझी खात्री आहे की त्यामुळेच प्रेक्षकांना सुद्धा येईल. थँक्यू व्हेरी मच. मृण्मयी आहे आपल्यासोबत. खूप खूप स्वागत आहे पिपिंग मून मराठीवर. कशी आहेस? छान वाटतंय तुला प्रत्यक्षात भेटून खूप दिवस. मलाही खूप आनंद होतोय. आपण मला वाटतं लॉकडाऊनमध्ये 2 इंटरव्ह्यूज केले आणि छोट्या छोट्या स्क्रीनवरती एकमेकींना भेटलो, त्यामुळे दिस इज ग्रेट. खूप छान वाटतंय. जिमाचा ट्रेलर आम्ही बघितला, गाणी बघितली, खूप छान वाटतं आणि खूप उत्तम झाली आहेत. आता तुला सगळ्यांकडनं रिस्पॉन्स मिळत असेल, काय प्रतिक्रिया मिळतील? मला खूप छान वाटतंय की 2 वर्षानंतर जेव्हा मराठी चित्रपट आता पुन्हा थिएटरमध्ये येणार आहे तेव्हा जिम्मासारखा सिनेमा घेऊन आम्ही येतोय. कारण अक्षरशः लोक प्रचंड उत्सुक आहेत थिएटरमध्ये जाण्यासाठी. आणि जिम्मा हा सिनेमा सगळ्यांसाठी आहे, म्हणजे स्पेशली बायकांसाठी आहे असं मी छोटंसं इथे स्लिप इन करीन. पण असं अजिबात नाही आहे, लहान मुलांनी, आजी आजोबा, आई वडील, सगळी जॉईंट फॅमिली सगळे एकत्र जाऊ शकतात आणि एन्जॉय करू शकतात. आणि एक असं एक आनंदाचं इंजेक्शन आहे. तर आय थिंक ह्या टप्प्यावरती जेव्हा आपण मराठी सृष्टी म्हणून पहिलं पाऊल टाकतोय आता पुन्हा थिएटर्समध्ये, तेव्हा जिम्मासारखा चित्रपट घेऊन आपण जातोय ह्याचा मला खूप आनंद आहे. तू म्हटलीस ना की प्रत्येक जनरेशनसाठी, आणि ती प्रत्येक विविध जनरेशन आम्हाला या चित्रपटात विविध भूमिकांच्या रूपातून बघायला मिळते, त्यामुळे ते बघणं महत्त्वाचं ठरेल. तुझी भूमिका सांग, कारण इंटरेस्टिंग वाटते. तू गुजराती वगैरे म्हणत होतीस, तर काय त्याच्यात? माझं जे कॅरेक्टर आहे तिचं नाव रमा असं आहे आणि ती मूळची मराठी आहे, पण तिचं एका गुजराती मोठ्या मस्त जॉईंट फॅमिलीमध्ये लग्न झालेलं आहे. आणि ती एक आनंदी मुलगी आहे आणि एक उत्साही कार्यकर्ता आहे. म्हणजे लंडनला जायचं आहे ह्या इमॅजिनेशननीच तिने सगळं प्लॅनिंग केलेलं आहे. म्हणजे सिद्धार्थचं जे कॅरेक्टर आहे कबीर, तो खरं तर गाईड आहे ह्या सगळ्या स्त्रियांचा, पण रमाचं तिचं सगळं प्लॅनिंग झालेलं आहे. म्हणजे ती त्याला 10 गोष्टी सांगते की मला असं वाटतं आपण हे करूयात, मला असं वाटतं आपण ते करूयात. मी सगळ्यांसाठी शाली घेतल्यात, सगळ्यांसाठी स्वेटर घेतलेत, सगळ्यांसाठी चकल्या घेतल्यात, सगळ्यांसाठी खाकरा घेतला आहे. ह्या लेवलचा उत्साह रमाचा आहे. आणि अशी काही माणसं असतात ना जो एक ग्रुप एकत्र ठेवू शकतात, किंवा त्यांचं ते स्किल असतं, खूप अवघड असतं. म्हणजे मला मृण्मयी म्हणून हे जमणं शक्य नाही आहे की ग्रुपमध्ये सगळ्यांशी तुमचा डायलॉग आहे आणि जेन्युइनली त्यांच्यावरती प्रेम करणं, त्यांची काळजी वाटणं, त्यांची काळजी घेणं. तर अशी ही रमा आहे
आणि आनंदी आहे, जे सुद्धा माझ्यासाठी खूप एक्सायटिंग आहे. कारण की मी बऱ्याचदा असे काही इंटेन्स कॅरेक्टर्स केले आहेत, तिचे काही प्रॉब्लेम्स असतात, कॉन्फ्लिक्ट्स असतात, तर रमा जी आहे शी इज हॅपी, शी इज आउट अँड आउट हॅपी. म्हणजे सायलीच्या कॅरेक्टरनी काहीतरी वेगळं केलं तर तिला त्याचंही कौतुक वाटतं. निर्मिती मावशींनी आता तुम्ही ट्रेलरमध्ये पाहिलं, ती एक तिचा मेकओवर होतो त्याचाही हिला प्रचंड आनंद आहे. मग सुहास मावशी समुद्रावरती बसली आहे आणि आनंद घेते तर त्याचाही तिला आनंद आहे. अशी एक अतिशय पॉझिटिव्हिटी देणारी आणि प्रेम देणारा असं रमाचं कॅरेक्टर आहे. जिम्मा चित्रपटातली आणखी एक भूमिका साकारते क्षिती आणि ती आपल्यासोबत आहे. खूप खूप स्वागत आहे पिपिंग मून मराठीवर. कशी असतो? एकदम मस्त, नर्वस, एक्साइटेड, घाबरलेली पण तरीही मस्त. ट्रेलर लॉन्च सोहळा खूप उत्तम झाला, मजा आली आम्हाला, कारण ट्रेलरही बघायला मिळाला आणि गाणी उत्तम झाली तीही बघायला मिळाली. आता धाकधूक आहे, उत्सुकता आहे, कारण चित्रपट येतोय चित्रपटगृहात. हो, ॲब्सोल्युटली चित्रपट गृहात येतोय हे महत्त्वाचं आहे 19 नोव्हेंबरला. आणि म्हणूनच आम्हालाही खूप स्ट्रेस, आणि असं स्ट्रेस म्हणजे हॅपी स्ट्रेस आहे हा, की आपण फायनली 2 वर्ष ज्याची वाट बघत होतो ते आता आपल्याला अशा मोठ्या स्क्रीनवर बघायला मिळणार आहे फ्रेंड्स अँड फॅमिलीबरोबर. तर खूप जास्त एक्साइटमेंट आहे. आणि ट्रेलर तुम्हाला आवडला आहे, थँक्यू व्हेरी मच. गाणी आवडली आहेत, आय होप फिल्म पण तुम्हाला नक्की आवडेल. पण जसं मी हेमंतलाही विचारलं, अर्थात तुम्हा दोघांचा एकत्र इंटरव्ह्यू करायचा होता, पण बरेच मुलाखती सुरू आहेत, पण तुम्ही दोघांनीच म्हणावं लागेल, कारण इतके विविध कलाकार जे आहेत त्यांची प्रत्येकाची एक वेगळी शैली आहे, एक वेगवेगळी जनरेशन आम्हाला या निमित्तानं बघायला मिळते. जसं मृण्मयी बोलली की प्रत्येक जनरेशनसाठी आहे हा सिनेमा, फक्त महिलांसाठी नाही आहे, त्याबद्दल काय? तो बेसिकल विचारच होता की वेगळ्या वेगळ्या वयोगटातल्या बायका, त्यांचे वेगळे वेगळे प्लेजर्स, त्यांना कशात मजा येते तेही थोडं वेगळं असतं आणि त्यांना काही आवडत नाही तेही थोडं वेगळं वेगळं असतं वयानुसार. तर ते फार जाणून बुजून केलं, म्हणजे सुहास जोशी टू सायली संजीव जी खूपच लहान आहे आमच्या सगळ्यात, तर वेगळ्या वेगळे एनर्जीजसुद्धा आहेत आणि पर्सनलीसुद्धा ते ना विचार करण्याची पद्धत वेगळी आहे, परफॉर्म करण्याची पद्धत वेगळी आहे. खरं तर वेगळं 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 मिळून ते एकत्र जे दिसतं ना ते छान दिसतं, आणि हे सगळ्यांना बांधणारा सिद्ध्या आहे ॲक्च्युली, की हे 7 वेगळ्या वेगळ्या लोकांना सिद्ध्या एकत्र आणतो. तर ते सिद्ध्याची पर्सनल एनर्जी आणि त्यांनी केलेलं काम ह्या सगळ्यामुळे ते फार सोलफुल दिसताना. सो दॅट इज वाय आय एम व्हेरी हॅपी अबाउट इट. खूप खूप शुभेच्छा चित्रपटासाठी. थँक्यू, थँक्यू सो मच, थँक्यू. आपण जिम्मा या चित्रपटाच्या विविध कलाकारांना भेटतोय आणि आता माझ्यासोबत आहेत सुहास ताई. खूप खूप स्वागत आहे तुमचं पिपिंग मून मराठीवर. कशा आहात तुम्ही? काळजी घेत आहे? एकदम छान छान आहे, एकदम छान. ट्रेलर बघून खूप छान वाटतंय आणि उत्सुकता आमची वाढली आहे की कशा पद्धतीचं असणार आहे. आणि आज तुम्हाला इथे ट्रेलर बघून कसं वाटतंय? सगळ्यांचा रिस्पॉन्स पण खूप भारी होता. हो, रिस्पॉन्स चांगलाच आहे. आणि खरंच ट्रेलर यायला लागल्यापासून खूप जण चौकशी पण करताय, कधी येणार कधी येणार. आणि मी फार अभिमानाने सांगत होते की नाही, आम्ही थिएटर उघडण्याची वाट पाहतोय, हा सिनेमा मोठ्या स्क्रीनवरच यायला पाहिजे. आणि त्याच्यासाठीच खरं हेमंत ढोमेचं कौतुक करायला पाहिजे की तो थांबला आणि नाही म्हणाला पण मोठ्या थिएटरमध्येच हा सिनेमा काढायचा आहे. तसं मला तरी वाटतं आहे की लोकांच्याकडनं खूप छान रिस्पॉन्स मिळेल याला. विषय वेगळा आहे, लंडन आता काय पाहण्यात कोणाला फारसं स्वारस्य असं नाही, सगळ्यांनी पाहून झालेले, पण याच्यातल्या सगळ्या त्या कॅरेक्टर्स आणि ती जी काही गंमत आहे ना सगळी, ती बघायला लोकांना खूप आवडेल आता असं वाटतंय. कॅरेक्टर्सचा प्रवास जो आहे ना ते बघणं मजेशीर, गंमत तीच आहे. आणि असं आहे ना की एक ठराविक गोष्ट नाही आहे त्याला, तो एक प्रवास आहे नुसताच, त्याच्यामुळे तो बघायला खूप मजा येईल. आणि तुम्ही मोठ्या कालावधीनंतर आम्ही बघतोय तुम्हाला, म्हणजे ट्रेलरमध्येही खूप एन्जॉय केले तुमचे काही सीन्स, म्हणजे ते आता चित्रपटात आम्ही बघूच, पण तुम्हाला काय वाटतं काय पद्धतीचा रिस्पॉन्स असेल तुम्ही अर्थात चित्रपट पाहिला असेल? नाही, काय माझ्या दृष्टीने काय माहिती आहे का, माझ्यासाठी हा रोल खूप तसा वेगळा आहे, माझ्या वयाचा आहे मुख्य म्हणजे, आणि तरीही मला एन्जॉय करायचं आहे. अदरवाईज साधारणपणे म्हातारा म्हाताऱ्यांचे सिनेमे असे असतात की त्यांची दुःखं त्यांना छळतायत, मग ते कसे वृद्धाश्रमातच गेले, हा विषयच नाही आहे. म्हातारपण आलं आहे तर मजा करा, हा जो एक विषय होता ना तो रिप्रेझेंट मी करते आहे असं वाटतंय मला. त्याच्यामुळे माझ्या वयाच्या माणसांनी तर तो बघायलाच पाहिजे. काय झालं, तुम्ही जसं म्हटलात ना की मजा करा, तर मला असं वाटतं तो चित्रपट बघताना जे प्रेक्षक आहेत ते मजा करणार आणि येणार त्यांना मजा बघायला, मला तरी खात्री वाटते त्याची नक्की. धन्यवाद, खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. थँक्यू, थँक्यू.